मित्रांनो, डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना आपला जीव गमावा लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बाईकवर एक महिला आणि लहान मुलं आहे. बाईकस्वार गाडी चालवत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलं आहे, त्यामुळे खड्ड्यांचाही अंदाज येत नाहीये. मात्र याच खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा तोल जातो आणि तो बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली येतो. यावेळी त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचं चाक जातं. मात्र हेल्मेट असल्यामुळे त्याला काही दुखापत होत नाही. यावेळी एका हेल्मेटने मृत्यू रोखला असं आपण म्हणू शकतो. हेल्मेटमुळे हा व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. सर्वच नेटकरी त्या व्यक्तीचं हेल्मेट मुलं जीव वाचला असं म्हणत आहेत. काहीकांनी नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला असं म्हटलं आहे, तर काहीकांनी देवतारे त्याला कोण मारी असं म्हटलं आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं, आपल्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.